जय भीम, नमो बुद्धाय। मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड, ओबीसी धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट। मी उच्च न्यायालय नागपूर येथे वकिलीचा प्रॅक्टिस करतो आहे। मी प्लॉट नंबर 20, विज्ञान नगर, मानेवाडा, नागपूर येथे राहतोय। मित्र हो, आज आपण बौद्ध जयंती निमित्ताने आपले विचार मांडणार आहोत। आज जी बौद्ध जयंती साजरी होणार आहे, या बौद्ध जयंतीचा विशेष महत्व आहे। याला आपण वैशाख पौर्णिमा म्हणतो, यालाच आपण बुद्ध जयंती म्हणतो। या जयंतीच्या निमित्ताने तीन अशा घटना घडलेल्या आहेत। बुद्धांच्या आयुष्यातील जन्म, संबोधी प्राप्ती, महापरिनिर्वाण या महत्वपूर्ण घटना या वैशाख पौर्णिमेस घडलेल्या आहेत। जगातील बौद्धांसाठी संपूर्ण वैशाख महिना बुद्ध जयंती किंवा वैशाख या नावांच्या महोत्सवाने एक महापर्वच असते। जगात सर्वत्र भगवान बुद्धांच्या जन्मदिवस आकाश दिव्याचा सण म्हणून ओळखला जातो। रंगीत कागदी कंदील आणि त्यामध्ये लाल, गुलाबी, सोनेरी मेणबत्त्या ठेवल्या जातात। सर्वात मोठा आकाश दिवा म्हणजे कोरिया देशातील सेऊलच्या डाऊन टाऊन मध्ये होतो। या प्रसंगी काढण्यात आलेली रॅली ही तेथील बौद्धांसाठी मुख्य आकर्षक असते। प्रत्येक पौर्णिमेचा दिवस बौद्धांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असतो, परंतु सर्वात महत्वाचा मे महिन्यातील वैशाख पौर्णिमेचा दिवस असतो। कारण गौतम बुद्धांचा जीवनातील तीन मोठ्या व महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत, म्हणून या पौर्णिमेच्या दिवसाला, या घटनेला अत्यंत महत्वाचं आहे। तथागत बुद्ध म्हणजे त्या 6 वर्षाच्या प्रचंड तपश्रीनंतर त्यांना बोधगया येथे बोधी वृक्षांच्या खाली ज्ञान प्राप्ती झाली आणि सिद्धार्थ गौतम हे बुद्ध झाले। तिसरे म्हणजे संबोधी प्राप्तीच्या 45 वर्षानंतर वयाच्या 80व्या वर्षी कुशीनारा येथे वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच सर्व इच्छांचा अंत होऊन ते महापरिनिर्वाणाकडे मार्गस्थ झाले। आता आपण बघू सिद्धार्थांचा जन्म हा कसा झाला। सिद्धार्थ यांचा जन्म भारतातील उपखंडातील शाक्यांची राजधानी असलेल्या कपिल वस्तू या प्राचीन शहराजवळ लुंबिनी येथील एका बागेत त्यांचे वडील शुद्धोधन हे शाक्य घराण्याचे होते। सिद्धार्थांच्या माता महामाया या कोलियन या घराण्याच्या राजकन्या होत्या। त्या काळात स्त्रीने आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी आपल्या आईवडिलाच्या घरी जाण्याची प्रथा होती। महामाया ह्या कोलिय राज्यातील रामग्राम या शहरांच्या होत्या। आपल्या आईवडिलांच्या रामग्राम या गावाकडे जाताना त्या लुंबिनी येथे एका बागेत विश्रांती घेण्यासाठी थांबल्या। जंगलात फुल बहरलेली होती, पक्ष्यांचा गोड किलबिलाट होता, त्यामुळे राणी महामाया या वातावरणात मोहित झाल्या। एका शालवन वृक्षाखाली गेल्या, मंद आणि आल्हाददायक वारा वाहत होता, झाडांच्या फांद्या वरखाली होत होत्या आणि महामाया त्यातल्या एका फांदीतून पकडण्याची इच्छा होती। तेवढ्यात एक फांदी थोडीशी खाली आणि त्या आपल्या पायांच्या पंज्याच्या उभ्या राहिल्या आणि ती फांदी पकडली। फांदी वर होत होती, अचानक वेगात आलेल्या वाऱ्यामुळे फांदी अधिकच वर गेली आणि त्या फांदीसह वर उचललेल्या
जो काही वर फांदीवर गेली होती याच दरम्यान त्यांना बाळापणाच्या कळा जाणवल्या. शालवृक्षांची फांदी धरून उपस्थित असलेल्या त्यांनी बाळाला जन्म दिला तो इसवीसनपूर्व 563 या वर्षातील वैशिक पौर्णिमेच्या दिवशी बाळाचा जन्म झाला. ही बातमी ऐकून राजा शुद्धोधन लगबगीने आपल्या पत्नीला आणि मुलाला भेटायला गेले. आता रामग्रामला जाण्याची गरज नसल्याने राणी आणि नवजात राजपुत्राला कपिल वस्तू ला परत आणण्यात आलं. राजपुत्रांचा जन्म मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजघराण्याने राजपुत्राचं नाव सिद्धार्थ असे ठेवले आणि त्याचं कुटुंबातलं नाव गौतम होत. अशा प्रकारे या वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमांचा जन्म झाला. सिद्धार्थ गौतमाला जन्म झाल्यानंतर त्यांनी ज्ञानप्राप्तीसाठी आपली धडपड सुरू केली. आता त्यांना ज्ञानप्राप्ती कशी झाली तो याच दिवस होता. सुजात्याने दिलेल्या खिरींचे पात्र सिद्धार्थ गौतमाने नदीच्या काठावर नेले, आंघोळ केली आणि खिरीचे सेवन केले. अशा तऱ्हेने सिद्धार्थाने कठोर तपश्चर्यांची परीक्षा समाप्त केली. अन्न सेवनामुळे ताजे तवान झाल्यावर एका नव्या प्रकाशाची पहाट होईल या अपेक्षेने आणि आपली समस्या सोडवण्याचा मार्ग शोधण्याचा विचार करून ज्ञान साधनेस बसण्याचा दृढ निश्चय केला. सिद्धार्थ पद्मासन अवस्थेत बसण्याचा निश्चय केला. सिद्धार्थ हा ज्ञान प्राप्तीचा निर्धार केला आणि ह्या ज्ञानप्राप्तीच्या निर्धाराने एका नव्या प्रकाशाची वाट होईल या अपेक्षेने आणि आपली समस्या सोडवण्याचा मार्ग शोधण्याचा विचार करून त्यांनी ध्यान साधनेत बसण्याचा दृढ निश्चय केला. सिद्धार्थ हा पद्मावस्थेत ध्यान प्राप्तीचा निर्धार करून पिंपळ वृक्षाखाली बसले. सिद्धार्थाला ज्ञान प्राप्तीसाठी 4 आठवडे ध्यान साधना करावी लागली. त्यांना अंतिम ज्ञान प्राप्तीसाठी 4 टप्प्यातून जावे लागले. ज्ञान साधनेला बसल्यानंतर 14 आठवड्यांच्या शेवटच्या दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या रात्री वयाच्या 35व्या वर्षी त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले. त्यांना एका नव्या मार्गाचा शोध लागला ज्या संबोधीने ज्यांना संबोधी किंवा आपण दिव्य ज्ञान म्हणतात ते 4 आठवडे ध्यान साधना केल्यानंतर अंधार नष्ट झाला, प्रकाश उदयास आला, अज्ञान कमी झाले आणि ज्ञान निर्माण झाले. दिव्य ज्ञान प्राप्ती म्हणजेच सर्वांमध्ये आधीच अस्तित्वात असलेला वास्तव्यात जागृत करणे. हाच दिवशी तथागत बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली. याच दिवशी महापरिनिर्वाण झाले. पावा येथे चुंद भगवान बुद्धांजवळ गेला आणि भगवान बुद्धाने त्याला धम्म प्रवचन दिले. त्यामुळे आनंदित होऊन चुंदाने तथागतांना विनंती केली, तथागत उद्या माझ्या घरी आपण संघास येऊन भोजन घ्यावे. भगवान बुद्ध आणि त्याच्याबरोबर प्रवास करणारे 300 भिक्खू चंदाच्या घरी म्हणजे चुंदाच्या घरी जेवणाला गेले. चुंदाची पत्नी, मित्र आणि चुंद स्वतः चंदनाच्या झाडातून काढलेल्या मशरूम पासून तयार केलेले खास पदार्थ वाढत होता. या पदार्थाचे नाव सुकर मधवा होते. चुंदाने आपण केलेले अन्न तथागतांना मावले नव्हते, मानवले नाही. त्यामुळे ते गंभीर आजारी पडले. अतिसारामुळे त्यांना मरणप्राय वेदना होऊ लागल्या. पण तथागतांनी कोणती तक्रार न करता त्या वेदना सहन केल्या. चुंदला या गोष्टीचा भयंकर पश्चाताप झाला. भगवान बुद्धाने चुंदाची कोणतीही तक्रार न करता त्याची समजूत काढली. पश्चाताप करू नये असे सांगितले. ते कुशीनाराला गेले. मृत्यूच्या काही काळ आधी त्यांनी आपल्या शिष्यांना एकत्र बोलावले, त्यांना आपल्या अंताची माहिती दिली. भगवान बुद्धाच्या मृत्यू होणार ही संकल्पना सहन न झाल्यामुळे आनंद आणि इतर अनेक शिष्य रडत होते. भगवान बुद्ध म्हणाले, आनंद स्वतःला त्रास करून घेऊ नको, रडू नको,
मी तुम्हाला आधी सांगितलेले नाही का की आपल्या प्रिय आणि जवळीक असलेल्या वस्तूपासून वेगळे व्हावे लागले, त्याचा त्याग करणे, त्याचा संबंध तोडावा लागणे हे स्वाभाविक आहे. त्यांच्या मुखातून निघालेले शेवटचे शब्द असे होते, हे बघा आता बांधवांनो मी तुम्हाला सल्ला देतो की नाश पावणे स्वाभाविक आहे, मेहनतीने स्वतःच्या मुक्तीसाठी प्रयत्न करा, कोणत्याही नेत्यांचं अनुसरण करू नका, त्यांच्या विचारांचं अनुसरण करा. बौद्ध धम्मानुसार वैशाख पौर्णिमेच्या मध्यरात्री तथागत बुद्धांनी अखेरचा श्वास घेतला. अखेर भगवान बुद्धांनी भारतातील कुशीनारा सध्याचे कुशीनगर येथे वयाच्या 80व्या वर्षी इसवीसनपूर्वी 483 या दिवशी महापरिनिर्वाण झालं. या 3 घटना त्यांच्या जीवनामध्ये घडल्या. तथागत बुद्धांनी आपल्याला जो जीवन जगण्याचा मार्ग दिला त्यासाठी त्या बुद्धांची काही आदर्श अशा काही आचारसंहिता आहेत. ह्या आचारसंहिता आपल्या मनात असणे आवश्यक आहे. आपल्या मनामध्ये धम्मांबद्दल आतुरता निर्माण होणे, धम्माबद्दल माहिती होणे, धम्म जाणून घेणे अत्यंत काळाची गरज. आता बौद्ध म्हणजे काय, बौद्ध कोणाला म्हणावे, बौद्धांची लक्षणे काय आहेत हे जाणून घेणे फार महत्वाचं आहे. बौद्ध म्हणून जगणे आपल्या आयुष्यात आणि जीवनात महान कल्याणी आहे. न जाणता कोणत्याही गोष्टीला आंधळेपणाने पाळण मानणे किंवा स्वीकारणे कधी कधी दुःखकारक व धोक्याचं ठरत. म्हणून कुठल्याही बाबीचा सारासार विचार करून व तिला समजून आपल्या अंतर्मनाने आपल्या प्रज्ञाबुद्धीने स्वखुशीने तिला स्वीकारणे मोठे कल्याण करणारे ठरत. बुद्धिमान माणूस प्रत्येक बाबीचे परीक्षण करून आपल्या बुद्धीच्या कसोटीवर उतरवून तिला नाकारतो किंवा स्वीकारतो. किंबहुना बुद्धिमान माणसांचे ते लक्षणच आहे की तो आपल्या बुद्धीच्या कसोटीने निर्णय घेतो, बुद्धीचा सर्व थरात उपयोग करून जाणतो. काही लोक परंपरेने कोणत्या मार्गाला किंवा तत्वाला पाळीत असतात, काही लोक भीतीपोटी कोणत्या तत्वाला पाळतात. आपल्या आईवडिलांनी सांगितले आहे, आपल्या कुटुंबात त्या प्रथेला अनेक वर्षापासून पाळीत आले आहे. ही आमची कुळ परंपरा आहे, ही आमच्या वंशाच्या किंवा जातीची परंपरा आहे असे म्हणून काही लोक त्या तत्वाला पाळतात. तर कधी आमच्या नेत्यांनी सांगितलं, आमच्या धर्मगुरूंनी सांगितलं म्हणून मला पाळलेच पाहिजे. अशा प्रकारच्या भावनेने काही लोक काही तत्वांना पाळीत असतात, परंतु बुद्धिमान माणूस प्रत्येक गोष्टीचा प्रज्ञापूर्वक विचार करतो, आपल्या जीवनात त्या तत्वांचे फायदे तोटे बघतो, आपले खरे हित अहित बघतो, जे हितकारक असेल कुटुंबाचे व आपले खरे आपल्या खऱ्या अर्थाने कल्याण करणारे असेल, समाजात लोक कल्याण करणारी असेल व कुणाची हानी करणारे नसेल अशा तत्वाला आपल्या बुद्धीने परीक्षण करून स्वनिर्णयाने पाळीत असतो. स्वनिर्णयाने व स्वखुशीने पालन केलेल्या मार्गात मोठी बळकटी असते. सर्व शक्तीनिशी माणूस त्यांचं पालन करतो व जीवनात लाभान्वित होतो. बौद्ध धम्म केवळ बौद्धिक मान्यतेचा भाग नाही, हा व्यवहारिक जीवन जगण्याचा, तत्वांना जीवनात पाळण्याचा जीवन मार्ग आहे. प्रत्येक माणूस आपल्या स्वतःच्या विचाराने घडत असतो. माणूस आपल्या बुद्धीने जसा विचार करतो तो तसेच ठरवतो, तशाच प्रकारे आचरण करतो. प्रत्येक माणूस आपल्या बुद्धीनुसारच वागतो, जसा विचार तसा आचार व जसा आचार तशीच जीवनात फळे मिळतात. माणसाचा विचार हाच खरा जीवनात घडवीत असतो. म्हणून आपले विचार श्रेष्ठ असतील तर आपलं जीवन श्रेष्ठ होईल. पण विचार जर कुचके हलक्या दर्जेचे असतील, कनिष्ठ असतील, तर आपले जीवन देखील कनिष्ठच बनेल. आपणच आपले निर्माते आहोत, आपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार आहोत, निर्माते आहोत. म्हणून नेहमी आपण आदर्श व सभ्य पुरुषांच्या जीवनातून उच्च विचारांच्या प्रेरणा घ्यावी लागते. स्वतः ठरवावे, प्रगतीच्या उच्चतम दिशेने वाटचाल करावी. म्हणून बुद्ध म्हणतात, अत्ताही अतनो नाथो अत्ताही अतनो गती. बुद्ध तुम्हाला स्वतःला म्हणतात, अत्ताही अतनो नातो, तुम्ही स्वतः स्वतःचे स्वामी आहात,
अत्ताही अतनी गती तो स्वतःच्या जीवनात श्रेष्ठ कनिष्ठ दिशा देणार आहे. स्वतःची सद्गती किंवा दुर्गती करणारा माणूस हा फार मोठी शक्ती माणसाच्या हातात आहे. म्हणून बुद्धिमान माणूस आपल्या आंतरिक शक्तीला ओळखावे, प्रज्ञाबुद्धीने निर्णय घेऊन आपले जीवन मंगलमय करावे. जीवनात आदर्श बौद्ध म्हणून जगणे, सभ्य म्हणून जगणे फार कल्याणकारक. आदर्श बौद्ध कसा असावा, त्यांनी जीवनात आपली कोणती कर्तव्य पार पाडावी. सभ्य माणूस म्हणून आपण विविध कर्तव्य पार पाडल्यानंतर आयुष्यात आपला कसा उच्चतम लाभ होतो, आपले जीवन कसे संरक्षित आणि सुरक्षित बनते, सर्व दिशांनी आपला सुख समाधान कसे लाभते, यावर तथागत बुद्धाने तरुण सिगालो याला महत्वपूर्ण मार्गदर्शन करतात. मंजीव निकायातील सिगालो वादसूत्त म्हणून त्याचा उपदेश पाहिलेला आहे. आता तथागत बुद्धांनी हा सिगालो वाद बद्दल काय आपले विचार मांडले ते आपण पाहू. राज नगरांमध्ये राहणाऱ्या एका श्रीमंत व्यापाऱ्यांचा पुत्र धम्माबद्दल अतिशय अनास्थ बाळगणारा होता. त्याचे आई वडील श्रीमंत होते व कट्टर धार्मिक होते. तथागत भगवान बुद्धांचे ते कट्टर अनुयायी होते. नियमितपणे विहारात जात असत, नेहमी धम्म पूजा धम्मदान करीत असे, शील समाधी प्रज्ञांच पालन करीत असे. पण एक कुलता एक लाडात प्रेमात वाढलेला मुलगा तो मुळीच त्याला धम्म आवडत नसे. शिगोलो नावाच्या मुलाला वाटत होते की बुद्ध विहारात जाणे निरर्थक, त्यामुळे आपल्या व्यापारांची व कामाची वेळ व्यर्थ गमावणे होते. विहारात जाण्यापेक्षा तेवढा वेळ आपल्या उद्योगांना कामधंद्यात घालविला तर आपला आर्थिक फायदा होईल. परंतु बुद्ध विहारात गेलो तर आपली कामधंद्याची वेळ खर्च होईल. पण तथागत बुद्धांना गुडघे टेकून प्रणाम करावा लागेल. आपले पाय दुखतील, शरीराला विनाकारण त्रास होईल, भिक्खू समोर आपल्याला खाली बसावं लागेल, त्यांचा उपदेश ऐकावा लागेल, त्यांना पूज्य भावानी सन्मान करावा लागेल. विहारात गेल्यामुळे त्यांच्या सोबत जवळीक निर्माण होईल, त्यांचा नेहमी आदर सन्मान करावा लागेल. म्हणून या सर्व उठाठेवीतून वाचण्याकरिता विहारात न जाणे बरे. धनसंपत्ती आपल्या घरी आहे, दोस्त मित्र आहेत, श्रीमंतीमुळे इच्छित सर्व वस्तू आपणास मिळतात किंवा आपण मिळवू शकतो. म्हणून मी कशाकरिता, तो स्वतःला म्हणतो, मी कशाकरिता बुद्ध विहारात जावे, माझे आई वडील जातात जाऊ द्या, त्यांना धार्मिक कार्य करायचं असेल ते करतील, पण मी जाणार नाही. एकटा लाडाचा मुलगा असल्यामुळे आई वडिलांना कधी त्याच्यावर दबाव किंवा बुद्ध विहारात जाण्यासाठी धार्मिक रीतिरिवाजाचे पालन करण्यासाठी जोर जबरदस्ती केली नाही. मुलगा आपल्या स्वतंत्र विचाराने गेला. शेवटी वडील म्हातारे होऊन मरणाच्या घडीला पोहोचले. आजारी वडिलांनी मृत्यूची घडी मोजत असताना त्या मुलाला बोलावले, बेटा आता तरी माझा शेवटचा उपदेश ऐकशील? ऐकशील का? रडत रडत मुलगा म्हणाला, होय बाबा, सांगा, तुम्ही म्हणाल त्या गोष्टीचे मी पालन करेन, सांगाल तेच करेन. कट्टर, तुझ्या सकाळच्या आंघोळीनंतर तू 6 दिशांची पूजा करीत जा. वडील कट्टर बौद्ध असल्यामुळे त्यांना 6 दिशा चांगल्या प्रकारे माहीत होत्या. त्यांना वाटले की माझा मुलगा जर या बाह्य 6 दिशांची पूजा करीत राहिला तर कधीतरी बुद्ध आणि भिक्खूंची भेट होईल, ते खऱ्या 6 दिशा समजावून सांगतील, मुलाला खरा सद्धम्म कळेल. म्हणून मुलाला त्यांनी 6 दिशांची पूजा करण्यास सांगितलं. त्यांनी शेवटचा श्वास घेतला. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा वडिलांच्या सय्येवरील शेवटची आज्ञा वडिलांचे सतत स्मरण करून तो मोठ्या कष्टाने पळायला लागला. तो दर दिवशी सूर्योदयापूर्वी सकाळी आंघोळ करून ओल्या भिजत असलेल्या कापडांवर पूर्वेकडे तोंड करून हात जोडून पूर्व दिशा, पश्चिम दिशा, उत्तर दक्षिण दिशेकडे तोंड करून हात जोडून त्या दिशा तसेच आकाशाकडे वर आणि खाली पायाखालची दिशा अशा 6 दिशांच्या पूजा करीत
ओल्या कपड्याने तो भक्तिभावाने नियमितपणे करीत. वडिलांनी सांगितलेला सहा दिशा खऱ्या अर्थ त्याला माहित नव्हता, पण वडिलांचा शेवटचा आदेश म्हणून तो आपल्या सतचरित्र धार्मिक वडिलांचे स्मरण करून या सहा दिशांचे सकाळी आंघोळीनंतर नेहमी पूजा करीत असे. तथागत बुद्ध नेहमीची सवय तथागत बुद्धांना नेहमीची सवय होती. ते नियमितपणे पहाटे 4 वाजता उठत असत. सकाळची ध्यान साधना करून निर्वाण सुखाचा आनंद घेऊन आपल्या बुद्ध दृष्टीने महाकारुणिक हृदयाने सर्वांच्या मुख म्हणजे सर्वांच्या सुख शांती करता मंगलमैत्री करत असत. बुद्धांचा आपल्या नेत्राने संरक्षण करून बघत 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 असत की यावेळेला कोणाला धम्म ज्ञानाची कशी जरूरत आहे, कोण कोणत्या चित्त अवस्थेत मध्ये आहे, कोणाला कोणत्या वेळी आपण धम्मोपदेश केला तर त्याचा लाभ होईल, कोण कोणत्या चित्त अवस्थेमध्ये वावरत आहे हे बुद्धाला कळत असे. कालेन धम्म सवन अशी योग्य वेळ बघून बुद्ध देशना करीत असत. आज सकाळी 4 वाजता उठून तथागत बुद्धाने निबाण सुखाची ध्यान साधना केली. सर्व प्राणी मात्रांची हार्दिक मंगल मैत्री केली. बुद्ध नेत्राने संरक्षण करीत असता सूर्योदयापूर्वी पहाटे 5 वाजता उठून सूर्योदयापूर्वी नदीवर आंघोळ करून श्रेष्ठी पुत्र शिगाल आंघोळीच्या ओल्या कपड्यांमध्ये पूर्व दिशा उत्तर दिशा अशा सर्व दिशांना हात जोडून नमस्कार करीतना दिसला. बुद्धांची करुणा प्रस्फुटित झाली. त्याला सत्याचं दर्शन घडवण्याकरता तथागत बुद्ध पहाटे नदीकडे चालत गेले. त्यांनी श्रेष्ठी पुत्र शिगाल याला ओल्या छिंब कपड्याच्या 6 दिशांची पूजा करताना थंडीने काकडत असताना बघितले व जवळ जाऊन मोठ्या करुणा भावनेने विचारले, मुला तू हे काय करतोस? बनते माझ्या वडिलांच्या आज्ञेचे पालन करीत आहे, परंतु आसनावर असताना परंतु माझे मृत्यू असणार असताना माझ्या वडिलांनी मला आंघोळीची 6 दिशांची पूजा करायला सांगितले, म्हणून मी मृत्यू पावलेल्या माझ्या वडिलांच्या शब्दांची स्मरण करून या 6 दिशांची पूजा करतो. मुला वडिलांचे बरोबर सांगितले, पण 6 दिशा तू समजला नाहीस. सत्पुरुषांनी 6 दिशा पूजा करावयाच्या त्या 6 दिशा कोणत्या आहेत हे तुला कळले नाही. ज्ञानी माणसाने सुसंस्कृत माणसाने कोणकोणत्या 6 दिशांची पूजा केली पाहिजे ते तुला अजूनही समजलं नाही. खरा 6 दिशांची पूजा आपल्या हित सुख आणि कल्याणाकरिता असते. ज्ञानी लोक 6 दिशांची पूजा करतात. बुद्ध शासनामध्ये 6 दिशा कोणत्या मानल्या जातात? ज्याची पूजा मंगल करणारी असते. मंगल उपदेश बुद्धांचा दिला. श्रेष्ठी पुत्र शिगाल यांना 6 दिशा समजावून सांगितले, ज्यामुळे त्यांची अंधश्रद्धा अंधविश्वास दूर झाला. शिगोलांनी खऱ्या अर्थाने दिशेला समजून आपला उद्धार केला. अंधकारातून दूर निघून अंध कर्मकांड सोडून ते सत्यधम्माच्या कल्याणकारी ज्ञान मार्गावर आले व आपली जीवन यात्रा सार्थक केली. तथागत बुद्धांचा उपदेश शिगालोवाद सुत्त म्हणून प्रसिद्ध आहे. यश वैभव प्राप्त करून इच्छिणाऱ्या गृस्त उपासक उपासिकेला हे अशा प्रकारचे आपल्याला बुद्धांची आचारसंहिता बुद्धांचा सद्धम्म माहीत असणं आवश्यक. जोपर्यंत आपल्याला या धम्माबद्दल माहिती होणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. म्हणून शिगोल शिगालो जो वाद सुत्त आहे या शिगालो वाद सुत्तांचा आपण थोडा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल. तथागत बुद्धांनी त्याला या 7 दिशांची पूजा करू नये, कोणत्या दिशांची पूजा करावी याबद्दल त्यांना उपदेश केला. तथागत बुद्ध म्हणतात शिगालोला, ए शिगालो तुझ्या वडिलांनी तुला मरताना जे काही 6 दिशा सांगितल्या ते वडिलांचं स्मरण करून त्याचा सन्मान करून त्यांचा आदर करून त्यांच्या प्रति कृतज्ञता भावपूर्ण व्यक्त करून त्यांच्या शब्दाची तुला आठवण करून अगदी सकाळी उठतो राजगृहातून पाहायचा, पण ओल्या आणि कपड्याने तुझ्या अंगावर जे काही दोन्ही हात जोडून तू या दिशांची पूजा सभ्य आणि सत्पुरुषांनी या प्रकारे 6 दिशांची पूजा करू. तरुण मुला भगवान सभ्य पुरुषांनी कोणत्या 6 दिशांची पूजा करावी? सत्पुरुषांनी करावयाच्या 6 दिशांची पूजा आपल्याला समजून घ्यावी लागेल.
त्यावर ध्यान देऊन ऐक असं म्हणतात. ग्रहण कर बुद्धांचे शब्द ऐकून शिगोलानी हुकार दे. क्रोधाच्या अधीन होऊन क्रोधित होऊन तो वाईट कार्य करीत नाही. मोह मुडितेच्या अधीन होऊन मूर्खपणा तो वाईट कार्य करत नाही. बुद्धिमान सभ्य माणूस पाशवी तृष्णा क्रोध मोह मुडता आणि भीती चारच्या अधीन राहतो. दुष्कर्म करून घेणाऱ्या या चार विकारांचा तो फलित. तथागत बुद्धाने सांगण्यास सुरुवात केली. बुद्धिमान सभ्य माणूस चार प्रकारच्या वाईट दुर्गुणातून मुक्त असतो. तो चार प्रकारची दुष्कृत्य करत नाही. धन संपत्तीचा ऱ्यास पावणाऱ्या या सहा प्रकारच्या वाईट मार्गापासून तो फलित. अशा प्रकारच्या 14 गोष्टीपासून स्वतःला मुक्त ठेवून तो सहा दिशेत पदार्पण. वर्तमान व भविष्यात सुख शांती मिळवणाऱ्या विजयी मार्गावर आरडू होतो. तो या जगतात यश वैभव आणि सुख शांतीचा अधिकारी होतो. दुसऱ्या जगतालाही त्याला सुख शांती मिळत असते. मृत्यूनंतर देहांच्या उच्छेदनानंतर तो सुखही जगताना जगतात जन्म घेतो. असे कोणते चार वाईट दुर्गुण आहेत ज्यांना सभ्य माणूस नष्ट करतो किंवा त्यांच्यापासून तो दूर राहतो? जीवनाच्या जीवन हत्येपासून म्हणजे प्राण्यांच्या जीव हत्येपासून तो अलिप्त राहतो. चोरी करण्यापासून तो अलिप्त राहतो. अनैतिक शारीरिक संबंधापासून तो अलिप्त राहतो. तो व्यभिचार नाही करत. असत्य धांदात खोट्या बोलण्यापासून दूर राहतो. या चार प्रकारच्या वाईट कृत्यापासून सभ्य माणूस दूर राहतो. प्राणी हत्या, चोरी करणे, खोटे बोलणे, खोटी साक्ष देणे, अनैतिक परस्त्री गमन करणे या चार वाईट कृत्यांची सभ्य माणूस प्रशंसा करीत. कोणत्या चार मार्गाने जाऊन तो दुष्कर्म करीत नाही? अंध तृष्णेच्या अधीन होऊन तो वाईट कृत्य करीत नाही. म्हणजे त्याने सतपुरुष कशाला म्हणावं, सतपुरुष काय करतो त्याची लक्षण काय. जेव्हा तृष्णा क्रोध मोह दुढता आणि भीती माणसाच्या ग्रासीत असते तेव्हा कृष्ण पक्षांच्या चंद्राप्रमाणे हळूहळू त्याचा नाश होतो. जेव्हा तृष्णा क्रोध मोह मुडता आणि भीती माणसाला प्रभावित करीत नाही त्यांच्यावर जो विजय मिळवतो तेव्हा शुक्ल पक्षांच्या चंद्राप्रमाणे तो तेजस्वी होऊन प्रकाशित होतो. धनसंपत्ती उदरपट्टी करणारा सहा प्रकारचे कोणते मार्ग आहेत त्याचा अवलंब सभ्य माणूस करत नाही? म्हणजे आपली उधळपट्टी करणे, आपला नुकसान करणे, आपला नाश करणे हे कशा प्रकारे केल्या जातं हे सुद्धा बुद्धाने सांगितलं. त्याने सांगितलं पहिला काम की नशायुक्त मादक पदार्थाने सेवन जे हानिकारक आहे. त्याने सांगितलं अयोग्य अनुचित वेळी रस्त्यावर भटकत फिरणे हानिकारक. तिसरं सांगितलं की वारंवार नाट्यगृहांमध्ये नाचगाणी नाटक तमाशा बघणे हानिकारक आहे. नंबर चार धन लोभाने सट्टा जुगारामध्ये गुंतून राहणे हानिकारक आहे. पाच नंबर दुष्कृत्य करणाऱ्या पापी व्यसनी व्यक्तीसोबत मित्रता करणे हानिकारक आहे. आणि सहावा आळस व काम चुकारपणा हानिकारक आहे. जे बुद्धाने सांगितलं की अशा उदळपट्टी करणाऱ्या सहा माणसापासून आपण दूर राहतो. नशायुक्त मादक पदार्थाचे सेवन करणे त्याला मजबूल राहणे सादृष्टिकरिषा सहा प्रकारे नुकसान हानी करतात. नंबर एक धन्य द्रवाची हानी होतात. अशा माणसाच्या नशेमध्ये आपण नशाने युक्त असलेल्या माणसा संगतीत राहतो तर आपल्याला नुकसान का होतो? आपल्या द्रवांची हानी होतो. भांडण तंटा नंबर दोन भांडण तंटा किंवा वादी वाद निर्मिती करतो. नंबर तीन शरीराला दुर्बल करून वेगवेगळ्या आजारांना बळी पडतो. नंबर चार समाजात नशेबाज बेवडा म्हणून वाईट नाव पसरते, बदनामी होते. नंबर पाच नशेच्या धुंदीमध्ये शरीराचे असभ्य प्रदर्शन घडत असते. नंबर सहा बुद्धिमत्तेचा रॅश होतो. म्हणजे नशायुक्त पदार्थाचा सेवन केल्यानंतर या व्यक्तीचा कसा रास होतो, कसा नुकसान होतो हे आपण सहा पाहतो. अनुचित व अयोग्य वेळी
जे रात्री बेरात्री रस्त्याने भटकत राहत असल्यास माणसाचे सहा प्रकारे नुकसान होतात. पहिला नुकसान आहे तो स्वतः असुरक्षित व संकटापासून संरक्षण विरहित राहतो. दुसरा, त्यांची पत्नी आणि मुले संरक्षण विरहित व असुरक्षित असतात. नवरा बाहेर आहे, घरी कोणीच नाही, असुरक्षित राहतील, विरहित राहत. नंबर तीन, त्याची धनसंपत्ती असुरक्षित धोक्यात असते. नंबर चार, त्या व्यक्तीवर कोणत्याही दुष्कृत्याचा प्रथमच संशय केला जातो. नंबर पाच, तो खोट्या अपप्रचाराला बळी पडतो. आणि नंबर सहा, त्याला अनेक आपत्तीला तोंड द्यावं लागतात. जो व्यक्ती अनुचित आणि अयोग्य वेळी रात्री बेरात्री फिरत असतो अशा व्यक्तीला काय अवस्था असतात, ती आपल्याला बुद्धाने सहा मार्ग सांगितले की यामुळे आपला कसा नुकसान. वारंवार नाच गाणी, खेळ तमाशा बघण्या धुंद असतात. धुंद असणारा माणूस नेहमी सहा प्रकारे चिंतन करीत असतो. काय करतो तो? आज कोठे नाच गाण्याचा कार्यक्रम आहे? नंबर दोन, आज कोठे गाण्याचा कार्यक्रम आहे? नंबर तीन, आज कोठे म्युझिकचा कार्यक्रम आहे? नंबर चार, आज कोठे गायनाचा वाद प्रतिवाद आहे? आज कोठे वाद्य खेळ प्रदर्शन आहे? आणि आज कोठे मनोरंजनाचा खेळ आहे? अशा प्रकारे तो नाच गाण्यावर वाहणारा मनुष्य सतत त्यात असतो. सट्टा जुगार खेळण्यामध्ये सहा प्रकारचे दोष आहेत. जुगारात जिंकणारा दुसऱ्यांचं वैरत्व ओढून घेतो. दोन, जुगारात हरणारा पैशा झालेला त्याचा हानीवर दुःखी होऊन तो व्याकुळ. नंबर तीन, धनसंपत्तीची हानी होते. नंबर चार, जुगारी व्यक्तीच्या शब्दावर न्यायालयात किंवा न्यायालयात विश्वास ठेवला जात नाही. नंबर पाच, त्याचे मित्र सहकारी त्याला तुच्छ आणि तिरस्कार करत मानत असतात. सहावा आहे, जुगारी सोबत लग्न करण्यास कोणीही धजत नाही, हा जुगारी आहे. आपल्या पत्नीला मुलाबाळांच्या सांभाळण्यास योग्य नाही असे समजून त्याला चांगली मुलगी मिळत नाही, हा जुगारी माणसाचे दोष असतात. पापी मित्रांच्या संगतीतून सहा दोष घडतात. जुगाऱ्यांच्या संगतीने जुगारी बनतो. असंयमी गैरवर् स्वराचाराने किंवा वासना पिपासू माणूस बनतो. नशा करण्याच्या संगतीने नशेबाज बेवडा बनतो. फसवेगिरी करणाऱ्याचा ठग बनतो. नंबर पाच, धोकेबाज बनतो. नंबर सहा, दंगलखोर बनतो. म्हणजे पापी मित्राच्या संगती, जर तुमची संगत जर पापी मित्राची असेल तर तुम्ही आपल्या जीवनामध्ये काय घडत आहे ते सांगितले. अशा प्रकारच्या सहा व्यक्तीसोबत मैत्री करणे पाप मैत्री असते व संगतीमुळे त्याचा अशा प्रकारे माणूस घडत असतो. आळशी निरुत्साही कडे सहा दोष असतात. आता फार थंडी आहे, मी काम करत नाही. आता फार उष्णता आहे, मी काम करत नाही. नंबर तीन, आता फार उशीर झालेला आहे, दिवस मावळलेला. नंबर चार, आता अजून सकाळ आहे, अजून वेळ व्हायची आहे, नंतर उठेल, 8 वाजेपर्यंत झोपून राहील. नंबर पाच, आता मी फार उपाशी आहे, भुकेला आहे. नंबर सहा, आता मी खूप जेवण केले आहे, पोट भरलेले आहे, मी काम करत नाही. म्हणजे आळशी माणूस अशा प्रकारे आपल्या दोषाला तो जपत राहतो आणि आपल्या अधोगतीला तो पात्र राहतो. अशा प्रकारे त्या अनेक कामे कर्तव्य पार पाडत नाही आणि आपल्या धनसंपत्तीला तो मिळवत नाही आणि नेहमी त्याचं भिकारपण सारं चालू राहतं. त्यावर तथागत बुद्ध म्हणतात, एखादा व्यक्ती फक्त काम काढून घेण्यापुरती मैत्री करतो, तो फक्त तोंडावर मित्र मित्र म्हणून स्तुती करतो, केवळ आपला स्वार्थ साधण्याकरता असतो. सूर्योदयानंतर उशिरा झोपून उठणे, व्यभिचार पाहून परस्त्रीगमन करणे, अतिशीघ्र क्रोधित होणे, तापट स्वभावी असणे, दुसऱ्यांचं वाईट चिंतने, दुसऱ्यांचं नुकसान करणे, नुकसान पोहोचवण्यासाठी मनसुभा करणे, समाजघातकी दुष्ट व्यक्तीचे काम करणे, हा अशा प्रकारे जर काम करणारा व्यक्ती असेल तर तो सातत्याने आपल्याला फसवणारा असेल, त्याची फसवण्याची व्यक्ती असतात. म्हणून यावर तथागत बुद्ध म्हणतात, आपण चार प्रकारच्या लोकांचा मित्रांच्या विषयात आपले शत्रू आहेत असे समजावे.
बुद्ध सांगतात चार प्रकारच्या माणसाच्या मध्ये शत्रुत्व आहे. ते कसे म्हणतात, नंबर एक, जो व्यक्ती मित्रांच्या मालकीच्या वस्तू आपल्याच मानतो व त्याला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतो. दुसरा दोन, जो व्यक्ती मित्रांच्या तोंडावर केवळ बोल घेवडेपणा करतो, केवळ वाणीने बोलत असतो. नंबर तीन, जो व्यक्ती मित्रांच्या तोंडावर अवाढव्य अवास्तव्य अशी फाजील स्तुती करतो. नंबर चार, जो व्यक्ती मित्रावर संकटे आणून त्याला रेसाला अधोगती पोचवतो. अशा प्रकारे जे मित्राच्या वेशात शत्रू असतात त्याला आपण ओळखलं पाहिजे. हे शिगालो, मित्रांच्या धनसंपत्तीला धूर्तपणे आपलीच मानणारा मित्रांच्या रूपात शत्रू आहे. हे प्रकार हे ओळखावे, हे चार प्रकार ओळखावे. जो मित्रांच्या धनसंपत्तीला गमिनी कामाने माझी संपत्ती आहे असं मानतो, जो मित्र म्हणून थोडे देतो व जास्तीत जास्त मागत असतो, जो मित्र म्हणून केवळ भीतीपोटी आपली कर्तव्य काम करतो, जो केवळ आपल्या स्वार्थासाठी केवळ आपल्या फायद्यासाठी संगत करण्याचा प्रयत्न. हे शिगालो, केवळ वाणीने बोल घेवड्या करणाऱ्या मित्रांच्या रूपात शत्रू आहे. हे चार प्रकारचे आपण ओळखावे. केवळ भूतकाळातील कर्तव्य कर्मांच्या गोष्टी सांगून जो मित्र जोडीत असतो. नंबर दोन, केवळ भविष्य काळातील कर्तव्य कर्मांच्या गोष्टी सांगून तो मित्र जोडीत असतो. नंबर तीन, केवळ शब्दांचे जाळे रचून कोऱ्या शब्दांच्या बळावर जो आपले हित स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो. नंबर चार, जेव्हा मित्रांची खरी सेवा करण्याची वेळ येते त्यावेळी तो कोणते तरी कारण सांगून आपली असमर्थता प्रकट करतो. म्हणजे शिगालोला सांगितलं की जे काही मित्र बोल घेवड्याच असतात आणि असे बोल घेवडे असणारे मित्र असून ते आपले कोण असतात, शत्रू असतात. हे शिगालो, मित्रांच्या अधपतनाला कारणीभूत होणाऱ्या व्यक्ती मित्रांच्या स्वरूपात शत्रू आहे. हे चार प्रकारचे म्हणजे मित्रांच्या रूपात आपले शत्रू आहेत ते किती आहेत, चार प्रकारचे. जो मादक द्रव्यांचे सेवन करण्यामध्ये व स्वराचारांची बनवण्यात त्याचा अधिकाधिक व्यसनाधीन करण्यात साथ देतो. नंबर दोन, जो अयोग्य वेळी रात्री बेरात्री बाहेर भटकंती मित्राला अनुचित वेळी भटकत राहत. नंबर तीन, नाच गाणे खेळ तमाशा अशा थिएटर मध्ये वारंवार त्याला नेण्यासाठी मित्रता करतो. नंबर चार, जो सट्टा जुगार खेळण्यामध्ये मित्राला वाईट मार्गावर नेण्यासाठी साथीदारी करतो. या उपदेश तथागत पुन्हा म्हणतात, मित्र म्हणून मित्रांच्या धनसंपत्तीवर जो बळकावण्याच्या दृष्टीने केलेला आहे तो मित्र असून आपला कोण आहे, शत्रू आहे. म्हणून या शत्रूवर सुद्धा आपण ध्यान दिला पाहिजे. हे शिगालो, चार प्रकारच्या मित्राला कल्याण मित्र समजा, कल्याण मित्र कसे असावे त्यावर ध्यान द्या. तथागत बुद्ध म्हणतात, जो सतत उपकार करण्याचा सोबती असतो, जो मित्र कसा असेल नेहमी सतत सहकार्य करत राहिला पाहिजे. नंबर दोन, जो सुखामध्ये आणि दुःखामध्ये साथ देणारा असतो. नंबर तीन, जो नेहमी मंगलमय सल्ला देणारा असतो. नंबर चार, जो हृदयातून कळवळा दाखवणारा व सहानुभूती बाळगणारा असतो. या असे असतात ते कल्याणी मित्र असतात. बुद्ध म्हणतात, अशा कल्याणी मित्रांचे आपण मैत्री मित्र समजावे. शिगालो, चार प्रकारचे उपकार करणाऱ्या सोबतीला कल्याण मित्र असे समजावे. कोणाला समजावे, चार प्रकारच्या कल्याणी काम करणारे. नंबर एक, जो मित्र म्हणून अनेक वेळा मित्रास प्रमादापासून अनेक संकटापासून सावध करीत असतो. नंबर दोन, जो आपत्ती विपत्ती पासून मित्रांच्या धनसंपत्तीचा योग्य संरक्षण करीत असतो. नंबर तीन, संकट समयी व दुःख समयी जो मित्रांचा आधार बनतो, मदत करतो. नंबर चार, एखादी जबाबदारी स्वीकारण्याचे वचन दिले असल्यास त्या जबाबदारीची वेळ आल्यावर तो दाही त्याही पेक्षा दुप्पट मदत करतो व अधिक पटीने जबाबदारी पार पाडतो. मित्र कसा असावा, कल्याणी मित्र हा संकटाच्या वेळी धावून येणारा, काम करणारा आणि त्याला आपल्याविषयी आपल्या मनाविषयी त्याच्या मनामध्ये भाव असतो. सुख आणि दुःखांच्या तथागत म्हणतात, ते शिगालो, सुख दुःखांच्या प्रसंगी
समान भावनेने मित्रासोबत उभा राहून छान प्रकारे जो मदत करतो त्याला कल्याण मित्र, त्याला माहित असलेली गोपनीय माहिती अगोदरच सांगत असतो. नंबर दो, त्याची स्वतः बद्दलची काही गोपनीय माहिती असेल तर तो मित्राजवळ सांगून ठेवतो. नंबर तीन, मित्रावर ओढवलेल्या संकटाप्रसंगी आपत्ती विपत्ती तो मुद्दाम साथ सोडत नाही, धैर्याने सोबत उभा राहतो. नंबर चार, वेळ प्रसंगी स्वतःचे जीवदान देखील तो मित्राच्या संकट प्रसंगी अर्पण करीत असतो. हे सिगालो, मित्रांचा हित चिंतक म्हणून जो चार प्रकारे हितांचा सल्ला देतो त्याला कल्याणी मित्र म्हणावे. तथागत शिगालोला सांगतात, ते शिगालो मित्रांचा हित चिंतक म्हणून जो चार प्रकारे हितांचा सल्ला देतो त्याला कल्याणी मित्र ओळखावे. नंबर एक, जो मित्राला वाईट व्यसनापासून दुष्कृत्यापासून नेहमी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो त्यांना वाईट कृत्य करू देत. जो मित्राला नेहमी सत्कार्य करण्यासाठी प्रेरित करतो, चांगल्या कार्यासाठी सतत प्रोत्साहित करत असतो, ज्या गोष्टीची नंबर चार, नंबर तीन, ज्या गोष्टीची मित्राला जाणीव बस नसेल, त्यांनी ज्या ऐकल्या नसतील अशा हितकारक गोष्टीची माहिती दे. नंबर चार, दुःख मुक्ती करणाऱ्या परम सुख शांतीमय निर्वाणाच्या मार्गाचा तो पथ प्रदर्शन करतो. अशा प्रकारे आपल्याला कल्याणी मित्र ओळखावे लागतात. हे शिगालो, मित्रत्वाच्या सद्भावनेने जी चार प्रकारे कळवळा व्यक्त करतात त्याला कल्याणी मित्र ओळखावे. मित्रावर ओढवलेला संकट प्रसंगी तो कधी आनंदित होत. नंबर दोन, मित्राच्या उत्कर्षामध्ये शांत प्रगतीमध्ये तो नेहमी आनंदित होत असतो व मनाने पुन्हा प्रगतीची मंगल कामना करतो. मित्राबद्दल दुसरे कोणतेही मागे किंवा पुढे वाईट बोलत नसत, त्यावेळी जो त्यांना वाईट बोलण्यापासून रोखीत असतो. नंबर चार, मित्राबद्दल दुसरे कोणी मागे किंवा पुढे चांगले बोलत असतील अशी जी तू प्रशंसा. अशा प्रकारे शिगालो सांगितलेल्या तथागत बुद्धाने पुन्हा सांगितलं की हे कल्याणी मित्र आपण कशा प्रकारे ओळखावे. त्यावर बुद्ध म्हणतात, ज्याप्रमाणे मधमाशी कोणाला त्रास न देता अनुद्रव्य मार्गाने मध गोळा करते, त्याप्रमाणे अनुद्रवी योग्य मार्गाने जो धन संपत्ती जमा करतो तो धन दौलत मोठ्या वेगाने वाढीत असतो. ज्याप्रमाणे वेगाने चालणारी मुंगी लवकरच उंच शिखर गाठीत असते, उचित व उपद्रवी मार्गाने धन संपत्ती गोळा करतात. माणूस आदर्श गृहस्थी जीवनात लायक मानला जातो तो आपल्या धनप्राप्त धनसंपत्तीचे चार भागात नियोजन करतो व जीवनाचे अनेक कल्याण मित्रांना तो मिळव. एकेन भोगे भुजिया द्विकम पयोजये चतुर्थय निघापेय अपदासु भविष्यति. मिळालेला धन संपत्तीचे चार हिस्से करून त्यातील एक हिस्सा दुसऱ्याच्या मदती दान कर्मात सामाजिक सत्कार्यात लावावा. दोन हिस्से धंद्यात व स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहात लावा. चौथा हिस्सा भविष्यातील संभव आपली विपत्ती काळात संरक्षण म्हणून संचित करावे. अशा प्रकारे कल्याणी मित्र होण्यासाठी धनसंपत्तीचा कसा वापर करावा हे बुद्धाने आपल्याला सांगितलेले आहे. हे शिगालो, तथागत म्हणतात, हे शिगालो, बुद्धिमान सभ्य माणूस कशा प्रकारे सहा दिशांना वाकून टाकतो, कोणत्या दिशांनी तो सहा कोणत्या दिशा आहे. सभ्य बुद्धिमान माणूस हा सहा दिशांनी ओळखावा. आई वडिलांची पूर्व दिशा मानत, गुरु आणि शिक्षकांना दक्षिण दिशा मानत, पत्नी मुला बाळांना पश्चिम दिशा मानावी, मित्र नातेवाईकांना उत्तर दिशा मानावी आणि होकार म्हणजे आपल्याला नौकर चाकरांना खालची दिशा मानावी, आदर्श महापुरुष मार्गदर्शक साधू संतांना वरची दिशा मानावी. अशा प्रकारे त्यांनी दिशेचा पूर्ण हे सांगितलं की आपल्या जीवनामध्ये दिशेला किती महत्व आहे. ह्या
दिशा त्यांनी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण नसून तर मित्रांच्या कल्याणी मित्रांच्या कशा दिशा असावी, आपल्याला योग्य मित्र कसा असावा, अशा प्रकारे बुद्धांनी आपला जो शोध घेतला आणि मानवाचा कल्याण कसा होईल, कल्याणीचा भाव त्यांनी आपल्याला सांगितलं. म्हणून आपण या बुद्ध जयंती निमित्ताने कल्याणी मित्र कसं व्हावं, आपण एक दुसऱ्यांच्या हितात कसं असावं, त्या प्रकारे त्या बुद्धांनी आपल्याला अधोगती जाणारी 4-6 दिशा सांगितल्या, आपल्या जीवनात उन्नती प्रगती करण्यासाठीच्या 6 दिशा सांगितल्या. ते 6 दिशा आपल्याला कल्याणी मित्र व्हावं, आपल्या जीवनामध्ये आपण इतरांच्या जीवनामध्ये बदल घडावा, अशा बदल घडवण्यासाठी आपल्याला शिगालोवाद सूत्तवर तथागत बुद्धाने आपल्याला 4 दिशा कोणत्या आहेत, 6 दिशा कोणत्या यावर सखोल मार्गदर्शन केले गेले आहे. आजपर्यंत आपण जेवढ्या काही गोष्टी पाहिल्या त्याला आपण आज या जयंती निमित्ताने आपण एक निश्चय करूया की 6 दिशा ज्या कोणकोणत्या आहेत त्या कल्याणी मित्रासाठी आपल्या जीवनात बदल होण्यासाठी यावर आपण पूर्ण लक्ष द्यावं. मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड, ओबीसी धम्मदीक्षेचा प्रेसिडेंट आहे, मी नागपूर शहरात राहतो आहे. तर आपण निश्चय करूया आपल्याकडे जे असलेल्या दुर्गुणाला दूर करू, सद्गुणाला पुढे नेऊ, म्हणून तथागत बुद्धाला या ठिकाणी आपण नमन करू. त्यांच्या या जन्मदिना निमित्ताने सर्वांना कोटी कोटी प्रणाम करू, महापरिनिर्वाण दिना कोटी कोटी प्रणाम करू, संबोधी प्राप्त या दिनाला आपण कोटी कोटी प्रणाम करू आणि आज या विषयाला या ठिकाणी विराम देऊ. साधू साधू साधू.